महाराष्ट्राच्या जनतेला सर्वात जास्त सवलती आणि आनंद देणारे महामंडळ म्हणून एसटी महामंडळाचा नवलौकिक आहे। याचाच एक भाग म्हणून स्वस्त आणि मस्त दरात निसर्गरम्य ठिकाणांवर वसलेल्या अष्टविनायकांच्या दर्शनासाठी धुळे विभागाच्या अनेक बसेस रवाना झाल्यात। या टूर पॅकेजसाठी धुळे, साक्री, सिंदखेडा, शिरपूर, दोंडाईचा या आगारातून भरभरून प्रतिसाद लाभला। अवघ्या 2000 रुपयात तब्बल 3 दिवसांचा प्रवास आणि त्यातही वृद्धांना 50% सवलत देऊन एसटी महामंडळाने प्रवाशांचे मन जिंकले। वेगवेगळ्या सजविलेल्या गाड्या पाहण्यासाठी धुळेकरांनी बसस्थानकावर गर्दी केली होती। आज आपण अष्टविनायक दर्शन साधारण 3 दिवसाचा टूर आहे ना मॅडम, 3 दिवसाचा आपण टूर आयोजित केला आहे। 3 दिवस तुम्ही सर्व सोबत असणार आहे। 3 दिवसात आपण एका परिवारासारखं एकमेकांना सहकार्य करायचंय आणि 3 दिवसात एक आपणच एकमेकांना मदत असेल किंवा इतर काय असेल करायचंय, त्याच्यामुळे आपण देवदर्शनाला जातोय। तर आपण सहकार्याने आणि आनंदाने आपण जाऊयात की आपण कायम आपल्या मुलांसाठी काम करत गेलो, आयुष्यभर त्यांच्यासाठी जिंकलो आणि आता या सगळ्या जबाबदारी मधून आपण सेवानिवृत्त झालेलो आहोत आणि या सेवानिवृत्त झाल्यानंतर आपले मुलंबाळ अगदी पुढे गेलेले आहेत आणि आपण अगदी मागे पडलेलो आहोत। तर ही एक सुवर्ण संधी आहे मुलांसाठी आणि आई वडिलांसाठी। मुलांना आई वडिलांची सेवा करता येईल आणि आई वडिलांना या सेवानिवृत्तीनंतर आपल्या देवदर्शनाची जी अपेक्षा असते ती पूर्ण करता येईल। बऱ्याच वेळा असं होतं की खूप साऱ्या लोकांना, ज्येष्ठ नागरिकांची इच्छा असते की मी मला अष्टविनायक दर्शन करायचं आहे, पंढरपूर दर्शन करायचं आहे, परंतु दररोजच्या या बिझी शेड्यूलमध्ये माणसाला आपल्यालाही वेळ मिळत नाही आणि आपल्या मुलांनाही वेळ मिळत नाही। तर एसटी महामंडळाने जो हा कन्सेप्ट आणला आहे हा फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे, तुमच्यासारख्या लोकांसाठीच आहे। तुम्ही याला धुळे डिव्हिजनमध्ये भरभरून प्रतिसाद दिला याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन आणि धन्यवाद। नमस्कार, आधी मी स्वाती पाटील, आगार व्यवस्थापक धुळे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे धुळे विभागामध्ये सर्वप्रथम ही जी कन्सेप्ट आहे अष्टविनायक दर्शन, ही कन्सेप्ट आमचे नवनियुक्त विभाग नियंत्रक माननीय गीते सर यांनी आम्हाला सांगितली आणि सांगितल्यानंतर सगळ्या आगार व्यवस्थापकांना ही कन्सेप्ट खूप नवीन आणि अगदी छान वाटली। आणि प्रतिसाद तर तुम्ही पाहतात अतिशय प्रचंड, म्हणजे धुळे डिव्हिजनमधनं, धुळे विभागातनं, धुळे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। मी एवढंच म्हणेन की याच्या पुढेही आपल्याला खूप सारे टूर करायचे आहेत की आपला पहिला प्रयोग हा जर सक्सेस झाला, लोकांनी सहकार्य अशाच पद्धतीने केलं, तर आपल्याला खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात एसटी महामंडळाकडनं लोकांची सेवा करून घ्यायची आहे। तर मी सगळ्यांना एक आवाहन करते की या पहिल्या प्रयोगाला जसं सहकार्य केलं तसं आता पुन्हा 20 तारखेला आपली सेकंड बस आपण बुकिंग करायला काढतोय। तर ज्या पॅसेंजरनी, ज्या ज्या मुलांनी आपल्या आई वडिलांना वेळ देणं किंवा काही शक्य होत नाहीये, तर अशा मुलांना सांगते मी की आपल्या आई बाबांना आपण बरंच मागे टाकलेलं आहे, धुळेवासियांनी मला इतकं जे सहकार्य केलं त्याबद्दल मी धन्यवाद, यापुढेही असं सहकार्य करावं, धन्यवाद। ते पण चांगलंय, ते पण चांगलंय। कोकण दर्शन, कोकण दर्शन त्याच्यामध्ये गोवा जर ऍड केलं तर अतिशय सुंदर आहे। दोन भाग आहेत सर इकडे नवरात्रामध्ये, जर 350 फुटाचं जर एखादी गाडी लावली आपण तर मिळेल ना रिस्पॉन्स, काय मिळणार नाही याच गाडीला इतका रिस्पॉन्स। अहो मी ज्या दिवशी दुसरी पेपरामध्ये जाहिरात ती गाडी साहेब, त्या दिवशी मी केवळ चौकशीला आलो तरी 12:30 वाजता ही धुळ्याची गाडी फुलून गेली होती। अतिशय छान आणि सुंदर योजना आहे। जसं गेल्या 2 वर्षापासून कोविडचा प्रादुर्भाव होता त्याच्यामुळे बरेचसे लोक हे घरी बसून होते, त्याच्यात वयस्कर लोकांनाही बाहेर जाता येत नव्हतं, म्हणून हा एसटी महामंडळ अतिशय चांगला उपक्रम सुरू केलेला आहे आणि हा सतत चालू राहावा जेणेकरून लोकांची सोय चांगल्या पद्धतीने होईल आणि 2-3 दिवस एक मनोरंजन देवदर्शन पुण्याची कमाई होऊन जाईल लोकांची। अच्छा, म्हणजे एसटी महामंडळाने जी योजना सादर केली ही फायदेशीर आहे बॉस, खूप सुंदर, उल्लेखनीय। प्रायव्हेट सेक्टरला सुद्धा अशी सुविधा भेटणार नाही, प्रायव्हेट सेक्टर फक्त पैसा कमवते, तुम्ही खरंच जनसेवा करत आहे। पण ही जी ज्येष्ठांसाठी योजना केवळ 900 रुपयामध्ये 3 दिवस प्रवास, ही जी योजना सर्वसाधारण शेतकरी मजूर याला सुद्धा ही योजना अतिशय फायदेशीर अशी आहे, म्हणून आमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींना खूपच आनंद होतो।